मराठी तस्कर म्हणतो. याचं इंग्रजीत नाव आहे माउंटेन ट्रिकेट स्नेक. बघू शकता त्याच्यावरती कोणत्या प्रकारच्या लाईनिंग आहेत, याच्यामुळे लक्षात ठेवा. अर्ध्या मंदापासून चॉकलेटी कलर आहे. बघा कोणा प्रकारे मुवमेंट करते चावायचे आहे ना. बघा एसचा आकडा करते, एस प्रमाणे चावायच्या हिशोबानं हे करते. बघा अर्ध्या मंदापासून बघू शकता लाइनिंग चेंज आहे चॉकलेटी कलरचा. हा बेनिफिशियरी असते. चला याला फॉरेस्ट मध्ये रिलीज करून. तर हा धूळ नागिन म्हणतो. इंग्रजी त्याचं नाव आहे बँडेड रस्सर. हा बिन विषयी असतं. बघा नागाप्रमाणे दिसायला आहे. तर याच्यावर काळे आणि व्हाईट डॉट असतात, गोल लाइनिंग असते आणि पाठीमागं पूर्ण लाल कलर असते. तर हा बिन विषयी असते. कवड्या जातीचा आहे. आम्ही बिन विषारी असतो. हा बघू शकता वाटर स्नेक. इंग्रजीमध्ये वाटर स्नेक, कॉमन चिकल किलब्या स्नेक आणि याला मराठीत वेरुळा पानदेवळ. हा गावामध्ये पाण्यात जास्त आढळत असते. हा बी बिन विषारी आहे. नागाप्रमाणे हा मुलगा तोंड वर उचलते, नागाप्रमाणे तो भेवडायचा प्रयत्न करते माणसाने. तर हा बेबी कोबरा आहे. मित्रांनो हा भारतातला एक नंबर विषारी साप, ज्याला मराठीत आपण मनियार म्हणतो. इंग्रजीत त्याचं नाव आहे कॉमन क्रेप. तर हा काल आम्ही रेस्क्यू केला होता. तर याला रिलीज करून देऊ. बघू शकता 3-3.5 फुटाची लांबी आहे. चला याला पण सोडून देऊ. याच्यामध्ये जे पॉइजन असते ते न्यूरोटॉक्सिन असते. म्हणजे हा जर माणसाला चावला तर माणसाला उलट्या होणं, हातपाय बदिर होणं, डोळ्यावर पांढरा पडदा येणं, म्हणजे हे त्याचे लक्षण आहेत. याच्यात जे पॉइजन आहे ते न्यूरोटॉक्सिन आहे. नागात किती होणं नाही.
असते साप सापाची कॅबिलेट म्हणजे ओरिजिनल नाग. मित्रांनो हे धामन, याला मराठी मध्ये आपण धामन म्हणतो, इंग्रजीत त्याचं नाव आहे इंडियन रेड स्नेक. हा बिन विषारी असते पण लोक भीतीच्या धाकामारी याला मारून टाकतो. हा शेतकऱ्याचा खरा मित्र, उंदर कमी करायची मशीन. आजकाल लोकांना मारणं बंद केले पण रात्री दोन दोन अडीच अडीच वाजता जाऊन पकडून आणतो. आम्ही धामन काय नाही करते साहेब. हे पा हे पा ती मोठी आहे. उभरा उभरा काय नाही करत. मित्रांनो हे पण धामानच आहे, बघू शकतो. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.